राज्यात काही भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं रोज येणाऱ्या आकडेवारीवरून दिसून आलंय खाली घसरणारा कोरोनाचा आलेख चढ्या क्रमाने दिसतोय यावर ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी चिंता व्यक्त करत कडक पावलं उचलण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाईल अशा चर्चांना नऊ आला यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन होणार नाही मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि राज्यातील वाढत चाललेली आकडेवारी यामुळे चिंतेत अधिकच भर पडताना दिसते त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशीच परिस्थिती राहिल्यास कडक पावलं उचलावी लागतील असा इशारा दिला होता यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार अशा स्वरूपाच्या बातम्या समोर आल्यानं चिंता अधिकच वाढल्या मात्र आता यावर दिलासादायक बातमी समोर येते ती म्हणजे राज्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय परंतु नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार ते म्हणाले तसेच स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या त्यांनी कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या असंही ते म्हणाले त्यामुळे ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्या ठिकाणी या सर्व उपाययोजना केल्या जातील लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल कोरोना परिस्थितीवर प्रशासन लक्ष नये जशी गरज पडेल तशी काळजी घेण्यात येईल असं राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर बोलताना सांगितलंय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका